विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा किस्सा सांगितलाय, आपण पाहूया. मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो, क्रिकेटची मॅच 4 वाजता होती, म्हणून मी अरुण गुजराती सभापती होते त्यांना विनंती केली की मला उद्या अर्थसंकल्प जरा लवकर मांडायला पाहिजे, 1 वाजता 2 वाजता, कारण मॅच 4 वाजता सुरू झाली की कोणी अर्थसंकल्प बघणार नाही. तर ते म्हटले विरोधी पक्ष नेत्यांशी बोललं पाहिजे. जयंतराव राणेसाहेब बसलेत, त्यांनी राणेसाहेबांना फोन दिला. राणेसाहेब म्हटले जयंत ते जाऊ दे, तू म्हणशील तो वेळ, पण कपडे काय घालणार सांग. मी म्हटलं कपडे आता काय, शर्ट पॅन्टच म्हटलं, त्यावेळी वजन मी बरंच कमी केलेलं होतं, म्हटलं काही बसेना झाले. अरे नाही 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 नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटातच आला पाहिजे. अहो साहेब बसत नाहीत, जरा साईज बिघडली आहे. ठीक आहे म्हटले. मी इकडं आलो माझ्या दालनात आदल्या दिवशी, त्या गबानाचा टेलर हजर, तो सारखा हात लावायचा. मी म्हटलं अंगाला हात लावायचा नाही, मी काय माप देणार नाही. तर सारखा नाही नाही धरा साहेब, आम्हाला साहेबांनी सांगितलंय बळजबरीनं माप घेऊन दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी नारायण राणे साहेबांचा सफा काय ते कोट घालून कपडे घालून मी अर्थसंकल्प मांडला. विरोधी सभागृहात किती टोकाचं बोललं तरी सभागृहाच्या बाहेर जाऊन आता गोपीनाथराव मुंडे साहेब इथंच बसायचे आणि इतकं जोरात भाषण करायचे आणि परत माझ्याच खोलीत यायचे, मी जयंत चहा दे, माझ्याच विरोधी भाषण केलेलं असायचं आणि चहा प्यायचे. सांगायचा मतितार्थ की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष याचा संबंध हा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सौहार्दपूर्ण असला पाहिजे.